नमस्कार, मी तुषार देसाई, प्रकल्प विशेषज्ञ मनुष्यबळ विकास नांदेड कृषप्र जळगाव। आज आपण आजच्या तारखेमध्ये आज आपला मौजे मालखेडा तालुका जामनेर इथले आपले शेतकरी आहे अनिल नगराम नाईक म्हणून यांच्या शेमनेटला आपण आलेलो आहोत। आज आपण त्यांच्याशी चर्चा करू की त्यांनी जे संरक्षित शेतीमध्ये शेडनेट उभारणी केलेली आहे त्या शेडनेट उभारणीतून त्यांनी कशा पद्धतीने तो घटक राबवला, त्यातून त्यांना आज अखेरपर्यंत कसं कसं पीक पद्धती घेण्यात आली, त्या पीक पद्धतीतून त्यांना किती उत्पन्न मिळालं आणि त्या याच्यातूनच पारंपरिक शेती आणि संरक्षित शेती यातला फरक त्यांना जो जाणवला त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष चर्चा करू। त्यासोबतच आपल्याला एक थोडक्यात त्यांचा जर परिचय म्हटला तर आजचे जसं आपण म्हणतो की युवा पिढीने हे शेतीकडे वळलं पाहिजे तर त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण आज अनिल भाऊंकडे पाहू शकतो की ते गेल्या 5 वर्षा पहिले जे मुंबईतील पुण्यातील TCS कंपनी आहे तिथे IT सेक्टरला काम करत होते आणि ते काम सोडून त्यांनी आज शेतीला प्राधान्य देत शेतीमध्ये गेल्या 5 वर्षापासून काम करत आहे। तर आपण त्यांच्याशी थोडी चर्चा करूया। तर मी अनिल भाऊंना विनंती करतो की आपला थोडक्यात परिचय आपण करून द्यावा। नमस्कार सर। नमस्कार, माझं नाव अनिल नगराम नाईक, राहणार मालखेडा तालुका जामनेर जिल्हा जळगाव। हे आपले मौजे मालखेडा तालुका जामनेर येथील आपले कृषी सहाय्यक आहे। तर मी सरांनाही विनंती करतो की आपण आपला परिचय करून द्यावा। नमस्कार, मी किशोर पाटील, मालखेड्याला कृषी सहाय्यक म्हणून काम करतो आहे। तर मालखेड्याला गेल्या 3 वर्षापासून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचं काम चाललेलं आहे। तर या गावचे शेतकरी आणि प्रगतीशील शेतकरी आपण म्हणू शकतो की अनिल नगराम नाईक यांनी शेडनेट याविषयी माहिती विचारली असता त्यांना प्रकल्पाबद्दल परिपूर्ण माहिती देऊन इस्टिमेट तयार करून देऊन त्यांना उभारण्यासाठी कृषी विभागामार्फत योग्य ती मदत झालेली आहे। प्रकल्पाचं अंदाजित मूल्य 11,50,000 रुपयापर्यंत होतं आणि प्रकल्पाची जी सबसिडी आहे त्यांना 7,98,000 रुपये सबसिडी कृषी विभागाकडनं त्यांना देण्यात आलेली आहे। म्हणजे प्रकल्पातून त्यांना साधारणतः 8 लाखापर्यंत आहे ते अनुदान त्यांना प्राप्त झाले किंवा तुम्हाला अनुदान वगैरे प्राप्त झालेलं आहे, लागवड केलेली आहे। आता पहिलं पीक तुमचं हे ढोबळी मिरचीचंच पीक घेतलंय का? नाही, याआधी पहिले कोणतं होतं? याआधी सर साधा मिरची घेतलेली होती। साधी मिरची घेतलेली होती। बरं, मग ते साध्या मिरचीचं तुम्हाला म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही कधी लागवड केली, तुम्हाला हार्वेस्टिंगला ती कधी आली आणि साधारणतः किती उत्पन्न आलं त्यातून? सर साधी मिरची एक मार्चला लागवड केलेली होती सर। बरं, त्यानंतर 45 दिवसानंतर पहिला तोडा झाला। असे किती तोडे झाले त्याच्यात? त्याचे तरी पण 7-8 तोडे झाले होते सर। 7-8 तोडे झाले आणि 7-8 तोडे मिळून तुम्हाला एकूण किती आलं? 7-8 तोडे मिळून सर मला त्याच्यात 90 क्विंटल मिरची मिळाली। 90 क्विंटल ही मिरची निघाली, ही फक्त तुमची ओपन मधली जी मिरची होती ती लागवड केलेली होती सर। बरं, आणि ती केल्यानंतर मग तुम्ही जी त्याचं आलेलं आहे उत्पन्न होतं ते तुम्ही इथे लोकल स्थानिक बाजारपेठेला दिलं का कुठे? हो सर, लोकल स्थानिक बाजारपेठेला दिलं, प्लस व्यापारी वगैरे आहेत सर पौर शिंदोळीचे त्यांना पण दिलं। जसं जसं तोडा निघाला सर, जास्तीचा तोडा निघाला 10-12 क्विंटल, तर स्थानिक व्यापारी प्लस पौरचे व्यापारी आहेत जवळ त्यांना दिलेलं सर। बरं, मग ते त्यातून जाऊन तुम्हाला उत्पन्न किती हातात आलं? सर खर्च वजा करून मला तरी 60-70 हजार रुपये भेटले सर। 60-70 हजार रुपये पर तीन महिन्यामध्ये तुम्हाला 60-70 हजार रुपये तुम्हाला त्यातून निव्वळ उत्पन्न मिळालं खर्च वजा। आणि मेन म्हणजे सर ती शेडनेटची व्हरायटी नव्हती, साधा मिरची होती आपली, ओपन फील्डमधली होती सर। ओपन फील्डमधली असून सुद्धा तुम्हाला त्यातून इतकं उत्पन्न मिळालं? मग त्यात ओपन फील्डला असताना लावलेली आणि आता यामध्ये लावलेली काही शेडनेटचा इफेक्ट तुम्हाला जाणवला का संरक्षित शेती? हो, संरक्षित शेतीमध्ये सर भरपूर इफेक्ट जाणवला। ओपन शेती आणि शेडनेटमधलं सर डिफरंट असं आहे, एक तर आपल्याला जे बाहेर जे इन्सेक्टीसाईड वगैरे राहतात बरोबर यामध्ये कंट्रोल केला जातो आणि विशेष जो बाहेर जेवढं प्रोडक्शन मिळायला पाहिजे सर त्याच्यापेक्षा दुप्पट शेडनेटमध्ये भेटते सर आपल्याला मिळालं। हो सर, त्यानंतर तुम्ही आता ही शिमला मिरची लावली? हो। बरं, म्हणजे शिमला मिरची आता तुमची एकूण किती लागवड केलेली सर? एकूण तुमचं क्षेत्र किती आता येतो? आता सर हा टोटल 20 गुंठे म्हणजे 1/2 एकर आहे सर। 1/2 एकरची तुम्ही लागवड केली, 20 गुंठ्याची लागवड केली। बरं, मग त्यामध्ये तुम्हाला साधारणतः किती रोपांची लागवड करावी लागली? सर याच्यात टोटल 4,000 रोपांची लागवड केलेली सर। 4,000? चार हजार ओके, म्हणजे याच्यात मग ते जे काही
गेले असतील ते सोडून यायचे 4,000 आहे का? हा सर, काही मर वगैरे झाल्यानंतर आता 150-200 मर झालेले हो. त्यानंतर आता ते 37-38 गुरीत धरून चालला. 38 बर. आणि आता साधारणतः याचं काही तोड वगैरे झालेली आहे का पहिले? हो सर, एक पहिला तोडा झालेला आहे सर. आता चालूच मंगळवारच्या दिवशी तोडा केलेला आहे. मागच्याच मंगळवारी तुम्ही तोडा केला? हा, याच मंगळवारी, गेल्या मंगळवारी. आजचा शुक्रवार आहे म्हणजे तुम्ही मागच्या मंगळवारी त्याची तोड केले. त्याचं किती उत्पन्न आलं? 3 क्विंटल काढलेले सर मिरची. 3 क्विंटल निघाले आणि बाजारपेठेचा भाव 25 रुपये प्रमाणे मिळाले. 25 रुपये प्रति किलोला तुम्हाला भाव मिळाला 3 क्विंटल. त्यामध्ये तुम्ही जे केलं आता त्यानंतर हा सेकंड जो तोडा येईल याचं किती अपेक्षित आहे तुम्हाला? सर, हा दुसरा तोडा आपल्याला तरी पण मिनिमम आपल्याला 8-9 क्विंटलचा निघाला पाहिजे. 8-9 क्विंटलचा तुमचा आता सेकंड तोडा आहे. हा, कारण की सर त्याची सेटिंग वगैरे बघितल्यानुसार बघा सर तुम्ही, मिनिमम एका झाडाला 8-9 फळं ऑलरेडी आहे आणि त्यांची साईज म्हणजे 75-80 ग्रॅमच्या वरती, म्हणजे 8 दिवसाचा अंतर्गत ते आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतो. सध्याच्या घडीला सर एक प्रॉब्लेम आलेला मिरचीवरती, ब्लॅक थ्रिप्स म्हणून. ओके, त्याच्यावरती सर आता सरांना फोन केलं होतं एक ब्लॅक थ्रिप्स बाबतीत. सरांनी सांगितलं लिंबोळी अर्क प्लस फिप्रोनिलचा फवारा करायला. फिप्रोनिल केलेलं सर त्याच्यावरती. त्याचं तर थोडं रिझल्ट मिळालेलं आहे आपल्याला, पण जसं ब्लॅक थ्रिप्स कंट्रोल व्हायला पाहिजे तसं कंट्रोल झालेलं नाही. बाकीचे माइट्स वगैरे थोडं राहत सर, डिसीज वगैरे तसं जर म्हटलं आपण. आता ही तुमची किती दिवस झाले लागवड आहे सर? आता आजचा वार म्हणजे आज 11 तारीख, मग म्हणजे कम्प्लीट 50 दिवस झालेले सर मिरचीला. 50 दिवस तुम्हाला लागवड करून हो, म्हणजे 25 दिवसाच्या हिशोबाने 15 सप्टेंबरला फुटाच्या हिशोबाने तुमचा हे रोप झालेला हो, चांगली ग्रोथ वगैरे, तोड पण होऊन गेलेली, एक तोडा झालेला. त्याचा वापर केलेला आहे, सॅन फिल्टर तुम्ही लावलेलं दिसतं आहे. त्याचबरोबर तुमचे ते कॅन वगैरे काय ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आपण? सर, ही टाकी पाण्याची टाकी आहे. बरं, जसं आपण म्हणत होतो की बा सँड फिल्टर वगैरे लावलेलं आहे, त्या सँड फिल्टर वगैरे आणि या टाकीचा पर्पज तुम्ही एक्झॅक्ट काय करतो आता वापर? सर, हा जो सँड फिल्टर आहे याचं आपण पाणी विहिरीचं पाणी डायरेक्ट याच्यात येतं सर. काही वेळेस विहिरीचं पाणीमध्ये क्षार काही घाण वगैरे राहतं, तर फिल्टरसाठी आपण याचा उपयोग करतो सर. आणि प्लस ही जी टाकी आहे सर, एखाद्या वेळेस काही याला आपण भरून ठेवतो कायमस्वरूपी का, एखाद्या वेळेस समजा लाईट वगैरे प्रॉब्लेम झाला, एखाद्या वेळेस फॉल्ट वगैरे झालं, तर मिरचीला पाण्याचा ताण नको पडायला पाहिजे म्हणून आपण ही टाकी भरून ठेवतो. बरोबर. जर एखाद्या वेळेस आपल्याला पाण्याची गरज भासली मिरचीला, त्यावेळेस आपण याच्यातून पाणी मिरचीला सोडून देतो. हां हां. आणि कंटिन्यू म्हणजे हे पाण्याची टाकी 1000 लिटरची आहे. बरं. तर तेवढं पाणी याला सफिशियंट होऊन जातं, म्हणजे एका दिवसाकरता, एका दिवसाला 1000 लिटर हे पुरेसं होऊन जातं. बरं. आता साधारणतः हे जे तुम्ही याचे बेड दिसतात मिरचीचे, हे बेड किती पाहिजे म्हणजे कसे केले? 3 फुटाचे एका बेड सर, हे हा जो बेड 3 फुटाचा आहे सर, आणि आपण 1.5 फुटाचा पायताण ठेवलाय सर त्यासाठी. बरोबर. म्हणजे 1.5 फुटाला चालायला आणि किंवा माल वेचणीला आपण ठेवलाय हो, फवारा वगैरे करायला, फवारणी करायला. आणि 3 फुटाचा तुम्ही त्याच्यामध्ये बेड घेतलेले आहे आणि त्या या बेड वरती आपण मिरची लागवड झिगझॅग पद्धतीने केलेली, झिगझॅग म्हणजे क्रॉस मध्ये केलेली आहे. आणि याच्यामध्ये या दोन मिरचीचं अंतर आपल्याला 2 फुटाचं आहे. 2 फुटाचं. आणि जर आपण असे जरी मोजणी केली तरी 2 फुट येत असते. 2 फुट. आणि असे पण मोजणी केली 2 फुट, म्हणजे ही झिगझॅग पद्धती सर. झाडाला स्पेस सुद्धा मिळते आणि जे आपल्याला जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी सुद्धा भेटते सर. क्वांटिटी मिळते. बरं. साधारणतः आता जी तुम्ही क्वांटिटी केलेली होती काहीतरी साधारणतः 38 रोपांचं तुम्ही केलेलं आहे. 4000 रोपांचं. 4000चं होतं, त्यापैकी मरून तुमच्या 38 तारखेत जगलेले आहे. बरं. आता याच्यामध्ये अजून काही तुम्ही म्हणजे काही पद्धती वापरलेल्या आहे किंवा कीड नियंत्रण होण्यासाठी किंवा काही असं केलेलं आहे? हो सर, वापरलेलं आहे. मी स्वतः सर याला
बाकीचे मायक्रोन्युट्रिएंट्स वगैरे फर्टिलायझर वगैरे तर मी वॉटर सोल्युबल देतो सर. बरं. प्लस याच्यात मी स्वतः जीवामृत वगैरेचा सुद्धा वापर करतो सर. ओके, म्हणजे जीवामृत मग तुम्ही केलेलं आहे का? हो सर, मी स्वतः बनवतो सर जीवामृत. बरं. आणि जीवामृत बनवण्याची पद्धत पण एकदम सोपी आहे सर. बरं. जर आपल्याला जर 200 लिटर बनवायचं असेल तर मी तुम्हाला फक्त 60 लिटरचं सांगतो, जेवढं याला सफिशियंट आहे. तर मी आता 60 लिटर बनवलेलं आहे सर. त्यासाठी 1 किलो गुळ, 1/2 किलो बेसन पीठ घेतलेले, 4 लिटर गोमूत्र घेतले. गोमूत्र पण गावरान गाईचंच पाहिजे. ओके. आणि 4-5 किलो सर्वसाधारण 5 किलो मी शेण घेतले, ते पण गावरान गाईचंच घेतले. ते सगळं एकत्र मिक्स करून 4 दिवस याला एका टाकीत भरून ठेवलं. भरून ठेवल्यानंतर सर आपल्याला जर ड्रीपद्वारे सोडायचं राहिलं तर आपण त्याला एक साडीचा कपड्यानं गाळून घेतल्यानंतर आपण डायरेक्ट त्याला ड्रीपद्वारे सोडून देतो. आणि काही थोडा बाकीचं 1-2.5 लिटर मी काढून सुद्धा घेतो सर फवारणीसाठी. वरती फवारणी? हो, त्याचं सेटिंग कुलरा वगैरे साठी एकदम अत्युत्तम. आणि अशा पद्धतीने तुम्ही जीवामृत जे करतात ते म्हणजे कशा कोणत्या कालावधीला किंवा कोणत्या खंडास म्हणजे काही स्पेसिफिक पिरियडनुसार देतात? सर ह्या जो जीवामृत मी कंटिन्यू 15 दिवसाला एक वेळ सोड. 15 दिवसाला एक वेळ करतात फवारणी. प्लस डीप. म्हणजे तुम्ही जीवामृतचा वापर करतात, खतांचा वापर करतात, त्या व्यतिरिक्त मलाही म्हणजे असं दिसतात की तुम्ही झेंडू वगैरे काहीतरी लावलेला दिसतो. हो सर, झेंडूचा ऍक्च्युअल पर्पज काय म्हणजे लावलेला आहे? हा सर, झेंडू आहे ना, झेंडू याच्यासाठी लागवड केलेली सर. आता हे बघा सर, इथं झेंडू लागवड केलेली. बरोबर. आता फुल वगैरे कळी आली आहे सर याला. हो, कळी वगैरे आलेली आहे. आणि झेंडूच झेंडू लावण्याचं पर्पज म्हणजे जमिनीतील जे नेमॅटोड वगैरे त्यासाठी, सूत्रकृमी याच्यासाठी. आणि प्लस काही जे मिरचीवरचे काही अटॅक वगैरे आहेत पहिले याच्यावरती फुलांवर येतील, त्या अनुषंगाने ते थोडा प्रमाण आपल्या पिकावर कमी होईल, कमी होईल अनुषंगाने तुम्ही ते झेंडूचे. आणि मग आता याची लागवड जी केलेली तुम्ही कशा म्हणजे टप्प्याटप्प्याने केलेली का कशा अंतरावर केली? सर याची लागवड मी प्रत्येक कॉलमला केलेली आहे सर. ओके, म्हणजे प्रत्येक पोलला धरून तुम्ही ती लागवड केलेली? हो हो, प्रत्येक पोल म्हणजे एका कॉलम मध्ये 2 आलेले सर. आणि टोटल आपले कॉलम 100 कॉलम आहेत. 100 कॉलम म्हणजे 100 × 200 आपण झाडांची रोपांची लागवड. तसे 300 रोप लागवड केलेले होते सर, पण मर वगैरे होऊन असे 200 आजच्या स्थितीमध्ये जागलेले आहे. आशा करत होतो सर किशोर पाटील सर किंवा यांनी कीड नियंत्रणासाठी जीवामृतची फवारणी करता, सँड फिल्टरचा वापर करता, क्षार कंट्रोल होण्याकरता तसं त्यांनी झेंडूची रोपे ही लावलेली आहे. तर अजून इथल्या परिस्थिती पाहता किंवा तुम्ही आता इथे जे कृषी सहाय्यक म्हणून काम करता त्यांना कीड नियंत्रणाबाबत आपण अजून काय मार्गदर्शन त्यांना देऊ शकतो किंवा जेणेकरून त्यांचं कीड नियंत्रण हे लवकरात लवकर होईल आणि पिकांना जास्त प्रादुर्भाव होणार नाही या अनुषंगाने आपण इथे अजून काय करू शकतो? याच्यामध्ये असं आहे सर, योजनेचं नावच आहे नियंत्रित शेती. मला शेती नियंत्रित करायची आहे. बरोबर. तर हे ज्यावेळेस एंट्री करणार आहे मध्ये शेंगेटमध्येच तुम्ही जेव्हा एंट्री करणार आहे शेतकरी म्हणून किंवा त्यांचे मजूर म्हणून तर त्यांनी एंट्री करतानाच गेटवर काहीतरी संरक्षणात्मक उपाययोजना करणं गरजेचं आहे जेणेकरून एखादा ते स्प्रे पण होऊ शकतात किटमध्ये जाताना एंट्री करताना किंवा तुम्ही जे कपडे वापरणार सॅनिटायझर आपण जे कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण वापरलं तसं याच्यामध्ये एंट्री करताना वापरणं गरजेचं आहे सर. कारण होतं काय सर, आपल्याकडे आता हा जो ब्लॅक थ्रिप्स आहे ते मोठ्या प्रमाणावर आढळतोय किंवा थ्रिप्सचं जे प्रमाण इथं आढळतंय बऱ्यापैकी इथं तर आपले जे बाहेर जे पिकं घेतोय आपण ओपन फील्डला जे पिकं घेतोय जसं की मका आहे, पपई आहे, कापूस आहे ते ऑलरेडी या पिकांवर थ्रिप्स मोठ्या प्रमाणावर येतो आणि तो जर बाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर थ्रिप्स असेल तर तुम्हाला तो आत पण येणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एंट्री करताना एक काळजी घ्यायची आहे. शेतकऱ्यांना असा सल्ला राहील कृषी विभागामार्फत असाही सल्ला राहील की तुम्ही जे आतमध्ये कपडे वापरणार आहात इथपर्यंत तर तुम्हाला एक काळजी घ्यावी लागेल कारण नियंत्रित आहे. एकदा का किडीच्या आतमध्ये शिरकाव झाला, कीड व्हायरस एकदा का त्यांचा आतमध्ये एंट्री झाली तर ते नियंत्रित असल्यामुळे लवकर इथून जाणार नाही जाणार. तर यांना एक सजेशन असं राहील की आता ब्लॅक थ्रिप्स फार मोठ्या प्रमाणावर कीड आलेली आहे सर. आता ह्या किडीचा ओपन फील्डला असा अभ्यास आहे सर. आता पहूर एक गाव आहे, इथं मोठ्या प्रमाणावर भाजीपाला तर त्या शेतकरी बांधवांना अक्षरशः मिरची सोडून द्यावी लागेल कारण एका एका फुलामध्ये अक्षरशः 25-30 ब्लॅक थ्रिप्सचं प्रमाण एका एका फुलामध्ये होतं
म्हणजे त्याचा परिणाम असा झाला की सर जेवढी तुमची सेटिंग झालेली होती पूर्ण सेटिंग फुल म्हणजे फुलं गळण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालं आणि त्यांना मिरची अक्षरशः सोडून द्यावं लागलं. तर ब्लॅक ट्यूबचा फार मोठा यांना हे आहे. तर एक विभागाच्या वतीने असं एक त्यांना सांगणार आहे कृषी विभागाच्या वतीने की जास्त प्रयोग याच्यामध्ये करणं उचित नाही सर. उचित नाही. बरेच शेतकरी ओपन फील्डला काय करतात सर यांनी सांगितलं हे मार त्याने सांगितलं ते मार आणि प्रत्येक कीटकनाशकाचा एक पिरियड ठरलेला आहे. पिरियड ठरलेला त्याची तीव्रता किती दिवस असणार आहे 20 दिवस 18 दिवस 8 दिवस 10 दिवस. तर लोक विदिन 3 दिवसामध्ये 3-3 दिवसामध्ये फवारणी दोन दोन प्रकारच्या फवारण्या वेगवेगळ्या कीटकनाशकांच्या करतात. तर एक असं सांगणं राहील अनिल भाऊंना की नियंत्रित शेती आहे तर तुम्हाला नियंत्रित सगळे प्रयोग करावे लागतील. प्रयोग करावे लागतील. अतिप्रयोग याच्यामध्ये करून होणार नाही. कुठलाही प्रयोग करताना किंवा कुठलंही हे करताना तुम्हाला एका मर्यादेमध्ये तुम्हाला ते करावं लागेल. जसं आता आपण बोलणं केलं किंवा सरांनी आपल्याला सांगितलं किंवा अशा पद्धतीत आपण कीड नियंत्रण आणू शकतो तर आपल्याला एक विचारणा होती की जे आता आपण एक आपलं मनोगत घ्यायचं आहे मला की आपण संरक्षित शेती आणि जी पारंपरिक ओपन फील्डची शेती केली तुमचं आता 5 वर्ष झाले तुम्ही आय टी जॉब सोडल्यानंतर इकडे आलात 5 वर्ष तुम्ही दोघ्या प्रकारची शेती करून पाहिलेली आहे याला वर्ष झालं त्याला तुम्हाला 4 वर्ष तुम्ही ती केलेली आहे तर त्यातला फरक काय जाणवला आणि फरक जाणवल्यानंतर प्रकल्पाच्या वतीने प्रकल्पाकरता तुम्ही म्हणजे जे जे काही लाभ घेतले असतील तर ते लाभ घेतल्यानंतर तुम्ही इतर शेतकऱ्यांना त्यातून काय अजून तुम्ही आव्हान करू शकता किंवा आव्हान कराल तुम्ही. सर्वात महत्वाचं तर सर संरक्षित शेती ही काळाची गरज आहे. आता काळाची गरज आणि आपण बघतोय सर बाहेर ओपन फील्डमध्ये आपल्याला दुनियाभरचे प्रॉब्लेम येत प्रॉब्लेम आणि जर आज आज खेरीज आपण बघतोय आता मी सेडनेट उभारणी केलेली मला याच्यात जो जेवढा उत्पन्न पाहिजे होता तेवढा भेटतोय आणि त्याच्यापेक्षा जास्त मी काढतोय याच्यातून उत्पन्न. आणि मी माझ्या वतीनं सगळ्या शेतकरी बांधवांना हे सांगेन की पोकरा योजनेअंतर्गत दुनियाभरची योजना आहेत त्यात तुम्ही लाभ घ्या आणि संरक्षित शेतीकडं वळा.